नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मयूर तुळशीराम बनसोडे। राज्यसेवा 2019 मधून माझी नायब तहसीलदार या पदावर निवड झालेली आहे आणि आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। तो विषय तुम्हाला बोर्डवर दिसत असेल, विषयाचं नावच आहे की जास्त अटेम्प्ट का लागतात, एवढी जास्त वर्ष का लागतात। बरोबर आहे। आता हे बोलण्याचं कारण असं आहे की बघा, मला स्वतःला राज्यसेवेचे 5 अटेम्प्ट लागलेत नायब तहसीलदार पद मिळवायला। म्हणजे 2015 पूर्वपरीक्षा ते 2019 इंटरव्ह्यू हा माझा एवढा मोठा प्रवास राहिलेला आहे। त्याच्यामध्ये मला राज्यसेवेचे 5 पूर्वपरीक्षा, राज्यसेवेचे 5 मुख्य परीक्षा आणि राज्यसेवेचे 3 इंटरव्ह्यू, त्याचसोबत मग 3-4 PSI ग्राउंड असतील, त्याच्यानंतर 3-4 STI, 2-3 ASO, त्याच्यानंतर फॉरेस्टची एक्झाम, एक्साईजची एक्झाम, अशा बऱ्याच मुख्य परीक्षा सांगतो मी, पूर्व नाही, मुख्य परीक्षा मला द्याव्या लागल्या। आणि हे सगळं बघितल्यावर आता जेव्हा मला कोणी विचारतं की सर तुम्हाला एवढे जास्त अटेम्प्ट का लागले, बरोबर आहे, तर हेच का लागले ह्याचंच आज ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे। जे नवीन विद्यार्थी असतील किंवा 2-3 वर्ष लागले झालेल्या विद्यार्थी असतील, तर त्यांना इथून पुढं कमी अटेम्प्ट लागावे, त्यांच्याकडून काय चुका टाळल्या जाव्यात, तर ह्या गोष्टी आपण आज बघणार आहोत, ठीक आहे। तर तोच आपला प्रश्न आहे, जास्त अटेम्प्ट का लागतात। बघा, त्याआधी हा विदर्भ IAS अकॅडमीवर आम्ही एक राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात कोर्स तयार केला आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सक्सेसफुल अधिकारी म्हणतो की प्रिलिम्स पास व्हायचे असेल, पोस्ट काढायचे असेल, तर तुम्हाला आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय पोस्ट निघणार नाही। बरोबर आहे। मग ते मुख्य परीक्षेला टू द पॉईंट राहून कशी लवकरात लवकर तयारी होईल आणि पहिल्याच झटक्यामध्ये कशी पोस्ट निघेल, यासाठी आम्ही एकदम टू द पॉईंट, नावच आहे टू द पॉईंट कोर्स म्हणून, तर तो कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे। त्याच्यामध्ये मी स्वतः सायन्स टेक आहे, ज्योग्राफी आहे आणि ॲग्री आहे, हे 3 विषय शिकवतो आहे। यातला तुम्हाला कोणता जर इंडिव्हिज्युअल कोर्स लावायचा असेल तर तुम्ही हे विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे, तर ते ॲप डाउनलोड करू शकता, ठीक आहे। आता आपण येऊया मुख्य मुद्द्याकडं। मुख्य मुद्दा हा आहे की आपलं काय असं चुकायला लागले की किंवा विद्यार्थ्यांचं असं काय चुकतं की जेणेकरून ते तिथं स्टक होतात, अडकून बसतात आणि त्याच प्रोसेसमध्ये गोल 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 चक्राकार पद्धतीने फिरत राहतात, पूर्व मुख्य इंटरव्ह्यू, पूर्व मुख्य इंटरव्ह्यू करतात। मग त्याचं ठीक आहे, हे करतात, हे का करत का लागतं हे आपण बघणारच आहोत, पण त्याचा परिणाम काय होतो बघा, हे असं की स्ट्रेस येतो खूप, या फेल्युअरचा खूप स्ट्रेस येतो। ॲक्च्युली हे फेल्युअर नाही आहे, आपण ह्याच्यातून शिकलो, जर त्या नापास होण्याच्या पद्धतीमधून आपण शिकलो तर ते फेल्युअर नाही आहे, पण आपण शिकायचं टाळतो, मग हे फेल्युअर येतं आपल्याला, स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतं, मग खूप त्रास होतो। आणि आजूबाजूचे लोक असतील, आपले नातेवाईक असतील, जे लोक आपल्याकडून अपेक्षा लावून बसलेले आहेत की हा काहीतरी करेल, लवकरात लवकर पोस्ट काढून दाखवेल, तर त्यांना आपण प्रूव्ह करून दाखवू शकत नाही, त्यामुळं मग प्रॉब्लेम येतो, ठीक आहे। तर मग काय गोष्टी आहेत अशा, मी सांगेल की फक्त मोजून 3 गोष्टी आहेत। किती गोष्टी आहेत? 3 गोष्टी आहेत, इथं लिहून ठेवतो मी, फक्त 3 गोष्टी आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त अटेम्प्ट लागतात। कालावधी, MPSC पास होण्याचा कालावधी विद्यार्थ्यांचा वाढतो। कोणत्या 3 एक्झाम, कोणते 3 हे गोष्टी आहेत? पहिली गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट काय कळत नाही, तर विद्यार्थ्यांना कळत नाही आयडिया ऑफ एक्झाम येत नाही, एक्झामची काय आयडिया आहे काहीच कळतच नाही। आयडिया म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ठीक आहे, आयडिया ऑफ एक्झामिनेशन। आयडिया ऑफ एक्झाम, तर आयडिया ऑफ एक्झाममध्ये काय आहे बेसिक, की तुम्हाला परीक्षा कळतच नाही। हे बघा, आता कळत नाहीचा अर्थ असं नाही की बाबा तुम्ही कधी सिलेबस बघितलेला नाही आहे, ठीक आहे, तुम्ही सिलेबस बघितलेला असेल, तुमच्याकडं छान टॉपर्सचे मटेरियल असतील, कोणी काय सांगितलं ते किंवा छान टॉपर्सच्या नोट्स असतील, किंवा तुम्ही सकाळी 7 ते रात्री 11 लायब्ररीमध्ये बसून खूप अभ्यास करत असाल, पण हे आपली एक्झामची आयडिया नाही आहे, ही नॉलेज मिळवायची आयडिया आहे। एक्झाम पास होण्याची आयडिया काय आहे, की बघा एक्झाम कशाची आहे, एक्झाम कशाची आहे, एक्झाम आहे ही पूर्णतः MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्याची, आणि ही आपल्याला कळत नाही। आपण काय करतो, वर्षभर फक्त थेअरी वाचत बसतो, ती सॉल्व्ह कधी करत नाही, म्हणजे आपण जे नॉलेज मिळवलं आहे तर ते अप्लाय करून बघत नाही, ते चेक करून बघत नाही, आणि तिथं आपण मागं राहतो। बरोबर आहे। मग हे मागं राहतो आणि मग मागं पडत जातो, म्हणजे काय करतो की एक पुस्तक आहे तर ते पुस्तक मी वाचतो आहे, त्या पुस्तक 400 पानाचं आहे, 400 पानं वाचून झाले
मग मला थोड्या दिवसांनी वाटतं की ते विसरलं, परत मी ते 400 पानं रिपीट करतो, परत ते मी 400 पानं रिपीट करतो. पण हे मला विसरलं हे मला कसं कळेल की पुस्तक मी विसरलो? पुस्तक आपण विसरत नाही बघा, पुस्तकामधला काही भाग विसरतो आणि तो भाग आपल्याला फक्त तेवढाच भाग विसरला आहे का आणि उरलेला भाग पाठ आहे हे कसं काय कळेल आपल्याला? मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडून, म्हणजे जुने आयोगाचे पेपर असतील किंवा काही टेस्ट सिरीज असतील, तर हे आपल्याला सोडवावं लागतील आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला कळेल की अरे हा स्ट्रॉंग आहे, हा वीक आहे आणि इथं आपल्याला काम करायची गरज आहे, इथं कमी रिव्हिजन द्यायची गरज आहे, ह्या गोष्टी कळल्या. म्हणजे ही काय, ही एक्झामची आयडिया आहे, ही एक्झामची आयडिया आहे की नेमकं करायचं काय, तुमचं वीक काय आहे आणि नेमकं काय करायचं आहे आपल्याला. अल्टिमेटली अल्टिमेटली तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, काहीही स्ट्रॅटेजी करा, काही करा, तुम्हाला करायचं काय, तुम्हाला सोडवायचे आहेत MCQ. मग जे परीक्षेमध्ये सोडवायचे आहेत, जे परीक्षेस हे सोडवल्यानंतर तुम्हाला पोस्ट मिळवणार ना. तुम्ही 100 पुस्तकं वाचल्याने तुम्हाला पोस्ट मिळणार आहे का? नाही. ते पुस्तकं वाचून त्याच्यातल्या डेटावर तुम्हाला काही प्रश्न सोडवल्याने तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. मग हे प्रश्न सोडवल्याने जर तुम्हाला पोस्ट मिळणार असेल तर तुम्ही प्रश्न सोडवायला मागं का पाहतात? काय प्रश्न तुम्ही सोडवत नाही, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजेत, मॅक्झिमम प्रश्न सोडवले पाहिजेत. आता मला सांगा, नुसतं राज्यसेवा मुख्य परीक्षे जरी प्रश्न घेतले ना तरी अंदाजे बघा, 2012 ते 2019 7 ते 8 वर्षाच्या परीक्षा आहेत, म्हणजे 4800 प्रश्न ते झाले GS 1 to 4 चे. त्यानंतर मराठी इंग्लिशचे 100 प्रश्न असं जरी धरलं आपण तरी 700 प्रश्न, म्हणजे 5500 प्रश्न फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात आहेत. मग पुन्हा कंबाईनची पूर्व झाली, कंबाईनची मुख्य झाली, राज्यसेवेची पूर्व झाली, गट कची पूर्व झाली, एक्साईज वगैरेच्या झाल्या, या सगळ्या जर परीक्षा बघितल्या तर किमान कितीही नाही म्हणलं तर आपल्याकडे 10 ते 15 हजार प्रश्न आहेत. हे प्रश्न काय आहेत? हे प्रश्न आहे, हे प्रश्न आयोगाचा ॲप्रोच दाखवत आहेत आपल्याला की आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे काय आयडिया ऑफ एक्झाम. आयोगाची आयडिया दाखवत आहेत की आयोगाची आयडिया काय, तुम्हाला येडं बनवायची, तुम्हाला नापास करायची, आयोगाची आयडिया काय हेच सांगतायत हे प्रश्न. आणि हे प्रश्न जर तुम्हाला कळले, आयोग कसा प्रश्न विचारतोय, कसा फिरवतोय, कोणत्या गोष्टीवर फोकस करतोय, कोणत्या गोष्टी सोडून देतोय. सिलेबसमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत बघा की त्याच्यावर ती सिलेबसमध्ये दिलेली आहे पण आजपर्यंत 7 वर्षात 8 वर्षात त्याच्यावर प्रश्नच नाही आलेला. मग आयोग त्याच्यावर प्रश्न विचारायला मागं पुढं बघतोय तरी पण आपण 7 वर्ष झालं ते पाठच करत बसतोय, ठीक आहे. मग हे समजलं पाहिजे, ही आहे आयडिया ऑफ एक्झाम. कळलं? आयडिया ऑफ एक्झाम ही आहे. आता दुसरी गोष्ट, आता ह्याच्या पुढची गोष्ट, आयडिया ऑफ एक्झाम कळली, 3 आपण बघणार गोष्टी कशामुळे आपण फेल होतोय. आयडिया ऑफ एक्झाम कळाली, दुसरी गोष्ट आहे इम्पॉर्टंट कंटेंट ऑफ एक्झाम, इम्पॉर्टंट कंटेंट फॉर एक्झाम घ्या. दुसरी गोष्ट IMP कंटेंट, IMP कंटेंट फॉर एक्झाम. आता हे काय आहे? अगदी सोपं आहे. हे काय आहे बघा, प्रत्येकाकडं ना राज्यसेवा करायची आहे किंवा PSI ST करायची आहे, कंबाईन करायची आहे, कोणती पण परीक्षा पास व्हायचं आहे तर प्रत्येकाकडं ना टॉपर्सची बुक लिस्ट आहे. कोणी पण बघा फेसबुकवर इंस्टाग्रामवर कोणीतरी पास झालेला विद्यार्थी दिसला की लगेच त्याला इनबॉक्समध्ये विचारणार, सर तुमची बुक लिस्ट पाठवा. बुक लिस्ट सगळ्यांची सेम असते. कोणतंही टेलिग्राम चॅनल ओपन करा, कोणत्या ना कोणत्या टॉपर्सच्या 10 टॉपर्सच्या बुक लिस्ट इथं आहेत. कोणत्या पण टॉपरचं फेसबुक वगैरे ओपन करा, इंस्टाग्राम ओपन करा, त्यांनी त्याची बुक लिस्ट तिथं ठेवून दिलेली आहे. बुक लिस्ट सगळ्या सेम आहेत, सगळेच तेच पुस्तकं वाचताय, तुम्ही पण तेच पुस्तकं वाचताय. मग तुम्हाला जास्त अटेम्प्ट का लागतायत? कारण IMP कंटेंट तुम्हाला कळलेला नाही आहे, बरोबर आहे. ह्यातला इम्पॉर्टंट कंटेंट काय आहे? सध्या जी बुक लिस्ट देतात ना विद्यार्थी, अधिकारी जे काय बुक लिस्ट देतात, क्लासवाले जे काय बुक लिस्ट देतात, तर ते इम्पॉर्टंट मटेरियल देत आहे तुम्हाला. बुक काय आहे? एक मटेरियल आहे. त्या बुकमध्ये पण काय इम्पॉर्टंट आहे हे परीक्षेला, हे जे परीक्षेला विचारलं जाणार आहे ते, हेच आपल्याला कळलं नाही ना. एकाने सांगितलं सर पॉलिटीला काय करू, एकाने सांगितलं सर तुम्ही लक्ष्मीकांत वाचा, लक्ष्मीकांत 700-800 पानाचं पुस्तक आहे, ठीक आहे. पण त्याच्यामधलं काय सोडायचं, काय वाचायचं, काय एक्झामला एक्सपेक्टेड आहे हे कोणी सांगितलं नाही. म्हणजे ते पुस्तक वाचायचा ॲप्रोच कोणी सांगितला नाही. तो तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. तो जोपर्यंत ॲप्रोच डेव्हलप होणार नाही तोपर्यंत आपण काय करणार आहे? पुस्तक वाचत बसणार आहे, बरोबर आहे. पुस्तक वाचत बसणार आहे. पण जेव्हा तुम्हाला कळेल की अरे आयोग ह्याच्यावर फोकस करतो आहे, हे इम्पॉर्टंट आहे आणि हे मला रिवाईज करायचं आहे,
तेव्हा तुम्हाला कळेल माझ्याकडे इम्पॉर्टंट कंटेंट काय एक्झामसाठी. आणि जेव्हा मला कळेल की माझ्याकडे इम्पॉर्टंट कंटेंट हे आहे आणि ते मला रिवाईज करायचं आहे, तर तेव्हा मग तुम्ही डायरेक्ट सिक्स मारता. कारण तेव्हा तुम्ही सिंगल सिंगल खेळतच नाही ना. तुम्हाला कळलं आहे आता आयोग ह्याच्यावर फोकस करतो आहे, हेच विचारतो आहे, याच गोष्टी विचारल्या जात आहेत, आणि बाकीचा फापट पसारा आहे तो मला लेट गो करायचा आहे, सोडून द्यायचा आहे, लीव करायचा आहे. हे एकदा तुम्हाला कळलं ना, हे सोडून द्यायचं आहे बाबा. पण आपण काय केलेलं आहे आत्तापर्यंत, पुस्तकच्या पुस्तक वाचलेलं आहे. अगदी पहिल्या पान घेतलं, पहिल्या पानापासून बेसिक इन्फॉर्मेशन जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ती पण वाचली, रिव्हिजन करताना परत बेसिक इन्फॉर्मेशन वाचली, परत दुसरी मेन रिव्हिजन करताना परत ते वाचले, नोट्स काढताना पण तेच लिहिलं. गणला कार्यक्रम, बरोबर आहे, कार्यक्रम गणला. मग काय आहे ह्याच्यातलं इम्पॉर्टंट काय हे कळलं पाहिजे. कळलं पाहिजे की समजा मी कठारे सरांचं पुस्तक वाचतोय तर त्याच्यामधलं आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे, आयोगाने काय विचारलं आहे, मला तेच करायचं आहे. त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी भलतं एक्स्ट्रा दिलेलं असेल ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने तेवढंसं महत्त्वाचं नाही आहे, तरी पण आपण त्याच्यावर वेळ खर्च करतोय, एनर्जी खर्च करतोय, आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या परत येणार आहेत का? पैसे आपण परत कधीही कमवू शकतो, बरोबर आहे, आपले पैसे गेले त्या पुस्तकावर काही हरकत नाही, पण आपली टाईम आणि आपली एनर्जी परत येणार नाही. मग प्रत्येक पुस्तकामध्ये जी काय तुम्ही तुमच्याकडे बुकलिस्ट असाल, आजपर्यंत तुम्ही जी काय बुकलिस्ट रेफर करत असाल, ती बुकलिस्ट 100% बरोबर असणार आहे, त्याच्यात वाद नाही. बुकलिस्ट चूक नाही आहे, बुकमधलं काय इम्पॉर्टंट आहे ते कळलं नाही तर हे चुकीचं आहे. ते तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. कळलं पाहिजे की काय इम्पॉर्टंट आहे काय इम्पॉर्टंट नाही आहे. हे एकदा कळलं ना तुम्हाला, तर तुमच्या लॅक ऑफ रिव्हिजन आहेत. रिव्हिजनमध्ये काय होतं की आपल्याला परीक्षेमध्ये गेलो की 50-50 आठवतं, अरे मला हे 2-1 कन्फ्यूज होते, 3-1 कन्फ्यूज होते. जेव्हा आपल्याला कन्फ्यूज होतं तर तेव्हा लक्षात घ्यायचं की आपली लॅक ऑफ रिव्हिजन झालेली आहे, रिव्हिजनची कमतरता आहे आपल्यामध्ये. कारण रिव्हिजनची कमतरता असेल तर आपण ॲश्युअर झालो असतो. जेव्हा आपल्याला वाटतं की मला हे 50% ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, तेव्हा आपल्याला काय माहीत असतं की हे मी कधी कुठेतरी वाचलं आहे पण मला जमलिंग होते त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आपले रिव्हिजन वाढतात, रिव्हिजनची फ्रिक्वेन्सी वाढते, तर तेव्हा काय होतं की जो लॅक ऑफ रिव्हिजन नावाचा टाईप आहे ना, प्रकार आहे ना, तो कधीच घडत नाही. आपल्याला शुअर माहीत असतं की मी हे वाचलं आहे आणि मला माहिती आहे. मग जे तुम्हाला माहिती आहे तर ते एक्झाममध्ये आलेलं आहे, तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत. आणि मार्क 1-1, 2-2, 1-1, 2-2 कुठे घेऊन जाणार आहे तुम्हाला, जे तुम्ही आजपर्यंत तुमचे जे अटेम्प्ट लागत होते ना ते क्रॉस करण्यासाठी घेऊन जाणार आहेत, पुढचे अटेम्प्ट वाचवण्यासाठी लागणार आहेत हे तुम्हाला. मग IMP कंटेंट तुम्हाला कळला, स्कीम ऑफ एक्झाम कळली, आयडिया ऑफ एक्झाम कळली, IMP कंटेंट कळला, ठीक आहे, दोन गोष्टी कळल्या. तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, तिसरी गोष्ट सेम अत्यंत महत्त्वाची काय आहे, स्ट्रॅटेजी फॉर एक्झाम. स्ट्रॅटेजी फॉर एक्झाम, बघा म्हटलं जातं, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, मराठीत पण आहे, वर्क ऑन युअर स्ट्रॅटेजी देन वर्कआउट विथ युअर स्ट्रॅटेजी. आधी तुमच्या स्ट्रॅटेजी बनवण्यावर काम करा आणि नंतर तुम्ही जी स्ट्रॅटेजी बनवली आहे त्याच्यानुसार काम करा. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या तीन ज्या सगळ्या आपण सांगतोय ना, त्या तीनमधली कोणती पण स्टेप जर मिस केली, अटेम्प्ट वाढतो, अटेम्प्ट वाढतो. आणि जो कोणी सक्सेसफुल झाला आहे ना, तर त्याच्या शेवटचा अटेम्प्ट, ज्या अटेम्प्टमध्ये तो सक्सेसफुल झाला आहे, तर त्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी त्याच्या बरोबर झालेल्या असतात, म्हणूनच तो सक्सेसफुल झालेला असतो. त्याला स्कीम ऑफ एक्झाम, आयडिया ऑफ एक्झाम आलेली असते, त्याला कळलेलं असतं. बघा तर कोणी पण, आता मी 5 पूर्वपरीक्षा 5 झालो, ठीक आहे, मी 5 पूर्वपरीक्षा 5 झालो, मग सगळेजण काय म्हणतात, त्याला एकदा आयडिया आली आहे एक्झाम कशी असते, त्याला आयडिया आली आहे राज्यसेवेची, एकदा आयडिया आली की बरोबर पास होतं. तेच आहे ते जे आपलं पहिलं आहे, ते एक्झामची आयडिया, व्हॉट इज आयडिया ऑफ एक्झाम, ते पहिली गोष्ट. त्याच्यानंतर बरेच जण म्हणतात बरं का की अरे मी तर 12 तास अभ्यास करतोय, ते तर 6 तासच अभ्यास करतोय तरी पण पास झाला. तू 12 तास करतोय, तो 6 तास करतोय, मग तो का पास होतोय. दुसरी आपली गोष्ट आहे की इम्पॉर्टंट कंटेंट ऑफ एक्झाम त्याला कळाला आहे ना. तू जो 12 तासामध्ये खूप घासून अभ्यास करतोय, तो 6 तासामध्ये थोडंच वाचतोय जे इम्पॉर्टंट आहे, जे परीक्षेला विचारलं जाणार आहे, आणि तेच त्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि तो पास होतोय, बरोबर आहे का नाही. पहिली गोष्ट, तुम्ही 12 तास करताय, तो 6 तास करतोय, तुम्ही त्याला नाव ठेवता की यार तो 6 तासच अभ्यास करतो, लायब्ररीच्या खाली फिरत असतो, चहा पितो, इकडं तिकडं फिरतो, पिक्चरला जातो, तरी पण तो पास होतो, मी 12 तास अभ्यास करतोय तरी मी नापास होतोय. दादा त्याला कळलंय एक्झामची आयडिया आली आहे,
आयडिया ऑफ एक्झाम आली आहे त्याला, त्याला इम्पॉर्टंट कंटेंट कळला आहे, ठीक आहे, इथपर्यंत आलात. आता तिसरी गोष्ट स्ट्रॅटेजी. तुम्हाला सगळं कळलं आहे पण वळायला पाहिजे ना. कळलं आहे मला, बघा आपल्याला कळलं आहे पण कळते पण वळत नाही ही म्हण आहे, सेम तेच आहे. आता तुम्हाला सगळं कळलं आहे मग ते वळायचं आहे तुम्हाला, तर ती स्ट्रॅटेजी तयार करावं लागेल. काही काही जण असतात बघा, स्ट्रॅटेजी तयार केली संपला विषय. अरे स्ट्रॅटेजी वर्क करायची आहे ना, त्याच्यावर वर्कआउट करायचं आहे ना, मग स्ट्रॅटेजी तयार करायची प्रॉपर आणि त्याच्यावर काम करायचं. स्ट्रॅटेजी तयार करायची आणि त्याच्यावर काम करायचं, हेच तर आहे तिसरं आपलं सूत्र. हेच तिसरं आपलं वैशिष्ट्य आहे आपल्या अभ्यासाच्या तयारीचं, ज्याच्या ज्याच्यामुळे आपल्याला अटेम्प्ट कमी लागणार आहेत. मग तुम्ही एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. कशी बनवली पाहिजे? समजा राज्यसेवा आता किंवा कंबाईन आपण एक्झाम घेऊया, चला एक्झाम्पल घेऊया राज्यसेवेचं, ठीक आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 आता कधी आहे? अंदाज असं म्हणतात की मार्चमध्ये परीक्षा आहे. आपण ठीक आहे 1 मार्च परीक्षेचं तारीख धरूया, किंवा फेब्रुवारीमध्ये पण होऊ शकते, ठीक आहे. तर आपण 1 मार्च परीक्षा धरूया, धरली 1 मार्च. आज तारीख काय आहे? आज आहे जुलै महिना संपतोय, आज 24-25 तारीख आहे, जुलै महिना संपतोय. आणि मग ऑगस्ट मोजा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 7 महिने तुमच्याकडे आहेत, 7 महिने तुमच्याकडे आहेत. किती महिन्यात? 7 महिने. एवढं ओबड धोबड बघायचं नाही. स्ट्रॅटेजी करताना कधी पण आहे ना दिवसाची, आठवड्याची, महिन्याची टोटल इतकी डीपमध्ये केली पाहिजे, आणि डीपमध्ये करून त्याच्यावर काम पण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग सगळे आपले फ्लॉज धरले पाहिजे की 2-4 दिवस महिन्यातले मी आजारी पडणार आहे, किंवा मला घरी जावं लागणार आहे, किंवा मला बाहेर फिरायचं असतं, काही कारणं येतात बाबा त्याच्यामुळं मला त्याचा अभ्यास होत नाही, मला कधी कधी स्ट्रेस येतो, तर ते पण दिवस सगळे धरावं लागतात. ते पण आपण बघूया. 7 महिने आहेत, 7 महिने म्हणजे अंदाजे किती? 210 दिवस आहेत, ठीक आहे. आपण असं धरूया की माझ्याकडे 200 दिवस आहेत, ह्या 1 मार्चच्या परीक्षेला माझ्याकडे 200 दिवस आहेत, ठीक आहे. मग 200 दिवसामध्ये मला पास व्हायचं आहे, मला 200 दिवसामध्ये माझी जी पोस्ट येणार आहे, मला जी पोस्ट काढायची आहे, तर त्याचा पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो 200 दिवसावर येऊन थांबलेला आहे. मग मला त्याचा अभ्यास करावा लागेल ना त्या 200 दिवसानुसार, बरोबर आहे. मग तो कसा करायचा? मग त्याची प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी ही आपली जी आहे 1 मार्चला पूर्वपरीक्षा होणार आहे, मग त्याचं इथं तुम्हाला हे लिहून ठेवावं लागेल की बाबा माझी 400 मार्काची पूर्वपरीक्षा आहे. मग त्याच्यामध्ये आत्तापर्यंत माझा किती मार्काचा अभ्यास झाला आहे हे पण लिहून ठेवावं लागेल तुम्हाला. काही तुमच्या गोष्टी एकदम परफेक्ट झाल्या असतील, जसं की महाराष्ट्राचा भूगोल असेल परफेक्टच असेल, काही पॉलिटी असेल परफेक्ट असेल, तुमचं पंचायत राज असेल परफेक्ट असेल, सायन्स झालं असेल तुमचं, काहीतरी झालं असेल, ह्या 400 मार्कापैकी 200 मार्काचा GS आहे, त्याच्यातल्या काही गोष्टी तुमच्या परफेक्ट असतील, काही गोष्टी तुमच्या मॉडरेट असतील, काही गोष्टी तुमच्या कव्हर झालेल्या नसतील. मग हे स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या, माझं स्ट्रॉंग पॉईंट कोणतं आहे, मॉडरेट कोणतं आहे, वीक कोणतं आहे, हे सगळं केलं, ठीक आहे. हे सगळं केलं मग ही परीक्षेची 100 दिवसांची एक स्ट्रॅटेजी बनवायची पूर्वपरीक्षेची. पण आपल्याला जेव्हा पूर्वपरीक्षा पास व्हायची असते तेव्हा काय करावं लागतं? मुख्य परीक्षेचा आधी अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे. कारण मुख्य परीक्षा काय करते आपल्याला? मुख्य परीक्षाच सगळा अभ्यास कव्हर करून देते, सगळा जो अभ्यास आहे. पूर्वपरीक्षा पास होऊन तुम्ही करणार काय लाईफमध्ये? ठीक आहे चला, तुम्ही इथून पुढे 200 दिवस पूर्वपरीक्षा पास, 200 दिवस घेतले तुम्ही आणि पूर्वपरीक्षेचा फुल अभ्यास केला, पूर्वपरीक्षा पास झाला. पण पूर्वपरीक्षेचा अभ्यास केला आणि पुढं लगेच तुमची 120 दिवसांवर 100 ते 120 दिवसांवर मुख्य परीक्षा आहे. जर पूर्वपरीक्षेला तुम्हाला 200 दिवसांचा कालावधी लागतोय, किती मार्काची आहे? 400 मार्काची आहे. आणि ही किती मार्काची आहे? 800 मार्काची आहे. त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्याकडे 400 दिवस लागतील, त्या हिशोबाने तुमच्याकडे 400 दिवस लागतील जर तुम्हाला मुख्य परीक्षा आहे 2022चीच पास व्हायची आहे तर, बरोबर आहे. मग आत्तापासून ह्या 100-200 दिवसांचं बायफर्गेशन करायचं, 100 दिवस ठरवायचे की 100 दिवसात मला मुख्य परीक्षेचा नॉन ट्रॅडिशनल पार्ट जो आहे तर तो करून घ्यायचा आहे. नॉन ट्रॅडिशनल पार्ट म्हणजे कोणता? GS1 बघा. GS1मध्ये काय आहे की एक ॲग्री नावाचा प्रकार आहे भूगोलसोबत, हा एक नॉन ट्रॅडिशनल आहे, कारण तो आपल्याला थेट मुख्य परीक्षेला लागणार आहे, पूर्वपरीक्षेला लागणार नाही. मग जो उरलेला आहे हिस्ट्री आहे, ज्योग्राफी आहे, हे दोन्ही गोष्टी मला पूर्वपरीक्षेला पण लागणार आहेत. मग त्या ज्या 200 दिवस आहेत त्या 200 दिवसापैकी 100 दिवसामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी मी इकडे टाकून देतो आणि 100 दिवसामध्ये नॉन ट्रॅडिशनल पार्ट घेतो.
गव्हर्नन्स नावाचा पॉलिटीमध्ये पार्ट आहे. गव्हर्नन्स पॉलिटी पार्ट टू 75 मार्काचा आहे. हा तुम्हाला 30-35 मार्काचा आहे. 32 मार्क किंवा 30 मार्क येतात, 30 मार्क धरूया. हा तुम्हाला 70 मार्काचा आहे, ठीक आहे, 70 मार्काचा आहे. त्याच्यानंतर HR HRD कधीच वाचलं नाही, डायरेक्ट परीक्षेला तुम्ही पास झालात आणि त्याच्यावर करू लागलात तर तुम्हाला परत लोड येणार की अरे HR HRD मी कधी आजपर्यंत वाचलं नाही आणि 150 मार्काचं माझं बाकी आहे. परत लोड येणार तुम्हाला. GS 4 काय आहे तुमचं, सायन्स टेक 40 मार्काचं आहे, ठीक आहे. जेव्हा आपण ह्या सगळ्या मार्कांची कॅल्क्युलेशन करतो ना, हे 30 आणि 70, 100, 100 आणि 150, 250, 250 आणि 40, 290 म्हणजे अंदाजे 300 मार्क तुमचे नॉन ट्रॅडिशनल आहेत, जे तुम्हाला ही 1 मार्चची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला लागणार आहेत. मग त्यांची तयारी तुम्ही ह्या 200 किमान 80 ते 100 दिवसांमध्ये करा ना, आणि उरलेले 120 दिवसांमध्ये किंवा 100 दिवसांमध्ये तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी करा. मग त्याच्यामध्ये तुमचं काय कवर होऊन जाईल, तुमचं भूगोल कवर होऊन जाईल पूर्ण, महाराष्ट्राचा, भारताचा वगैरे, प्राकृतिक भूगोल. तुमचा इतिहास कवर होऊन जाईल जो पूर्वपरीक्षेला लागणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, समाजसुधारक आहेत. तुमचं पॉलिटी कवर होऊन जाईल सगळं. म्हणजे अशा रीतीने तुम्ही स्ट्रॅटेजी करावं लागते, म्हणजे एवढं बारीक बघावं लागतं. मी ह्या परीक्षेचं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे, ह्या परीक्षेचं एक्झाम्पल दिलं. तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या ना, समजा आता कंबाईन आहे, आपण कंबाईनविषयी बोलू, ठीक आहे. कंबाईन तुमची काय म्हणताय, सगळे सप्टेंबरमध्ये, किती सप्टेंबरला आहे, असं म्हणतात की सगळे 12 सप्टेंबरला आहे, ठीक आहे, 12 सप्टेंबरला आहे. मग ह्याच्यासाठी आता किती दिवस राहिलेत, अंदाजे 45 दिवस राहिलेत. 45 दिवसांची तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे ना, बाबा मला 45 दिवस आहेत, शेवटचे 7 दिवस जे आहेत तर ते 7 दिवस मला पूर्ण 7 विषयांची 1-1 दिवसाची रिव्हिजन करायची आहे, ठीक आहे. मग ते 7 दिवस सोडून दिले, राहिले माझ्याकडे 38 दिवस. मग 38 दिवसांमध्ये मला महाराष्ट्राच्या इतिहासाला एवढे दिवस द्यायचे आहेत, महाराष्ट्राच्या भूगोलला द्यायचे आहेत, पूर्ण टाईम टेबल. म्हणजे काय की आता कोणता जुलै महिना चालू आहे, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टमध्ये मला हिस्ट्री करायचं आहे, 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्टमध्ये मला ज्योग्राफी करायचं आहे. इतकं बारीक स्ट्रॅटेजी तुम्हाला तयार करावी लागते. कोणतीही परीक्षा आली की मी काय करायचो, मी पूर्णतः, समजा माझी पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली, मग 3-4 दिवस आराम, कारण आन्सर की येते, आन्सर की आल्यानंतर आपल्याला एक कन्फर्मेशन होतं. मग तिथं काय करायचं, मेन्सची तारीख आलेली असते, आता हे कोविडमुळे आलेली नाही आहे पण आधी यायची, मेन्स किती तारखेला आहे हे आधीच माहीत असायचं. मग ते किती, समजा मला मेन्सला दिसायचं, मग समजा 150 दिवस आहेत, 140 आहेत, पूर्णतः आठवड्या तू आठवडा सगळं विषयांची मी डेट वाईज एक कागद असायचा माझ्याकडे वरच्या खिशात नेहमी. त्याच्यामध्ये इतिहासाला ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत मला संपवायचं आहे, त्याच्यामध्ये त्याची रिव्हिजन आली, त्याच्या नोट्स काढणं असं, ते सगळ्या गोष्टी, नवीन पार्ट आला, जुना पार्ट आला, सगळ्यांचं रिव्हिजन आलं, इतिहास, मग त्याचं भूगोल, मग भूगोलाचे परत मी तारीख लिहिलेली असायची ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत मला करायचं आहे. इतकं परफेक्ट तुम्हाला जेव्हा करता येईल, ती तुमची झाली परफेक्ट स्ट्रॅटेजी. ही तुमची झाली परफेक्ट स्ट्रॅटेजी. आणि आता आपण जेव्हा परफेक्ट स्ट्रॅटेजीला एवढा वेळ घातला आहे, 1 दिवस घालायचा पूर्ण परफेक्ट स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी, कारण तुमची स्ट्रॅटेजी चांगली असेल तर मग तुमचं काम पण त्याच्यानुसार व्यवस्थित होणार आहे, बरोबर ना. इथून पुढचे दिवस तुम्ही त्याच्यानुसार चालणार आहात. मग ती परफेक्ट स्ट्रॅटेजी पण चांगलीच बनवली पाहिजे. असं नाही की रँडमली बसलो तासाभरामध्ये, हां आज काय तारीख आहे, इथून इतकं मी ते करतो, तिथून तितकं करतो. नाही, सिलेबस बघा, जुने प्रश्नपत्रिका बघा, किती पुस्तकं वाचायची आहेत बघा, आपली तयारी किती आहे बघा, ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात आपल्याला की कुणाला किती वेळ द्यायचा. ही स्ट्रॅटेजी घेतली मी आणि ह्या स्ट्रॅटेजीनुसार मी काम पण करावं लागतं. उगं बनवलं, 2 दिवस घातले मी त्याला, बनवलं आणि काहीच नाही केलं, काय फायदा आहे त्याच्यानुसार. कारण एवढ्या मेहनतीने आपण स्वतः वेळ देऊन ते बनवलेलं आहे, आणि ते बनवले कशासाठी, आपल्या ब्राईट फ्युचरसाठी बनवलं आहे, आपल्याला पोस्ट काढायची म्हणून बनवले. ह्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी बनवताय, म्हणजे तुम्ही परफेक्टच बनवणार आहे. आणि मग तुम्ही परफेक्ट जेव्हा बनवणार आहात तर तेव्हा त्याच्यावर काम पण तुम्हाला करावं लागेल, कारण ते तुम्ही तुमच्यासाठी करताय, बरोबर आहे. दुसऱ्यांसाठी असतं तर तुम्हाला माहीत असतं की ठीक आहे, टंगळमंगळ केली असं स्ट्रॅटेजी बनवताना तर चालेल, पण तुम्ही तुमच्यासाठी बनवता म्हणजे चांगलीच बनवता. मग स्ट्रॅटेजी चांगली आहे तर त्याच्यावर काम पण चांगलं केलं पाहिजे, बरोबर आहे. मग असं चांगलं काम तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही केलं पाहिजे, मग तुम्ही ह्या 3 टप्प्यांमध्ये येता. ह्या 3 टप्प्यांमध्ये येता काय की 3 कोणत्या आपण गोष्टी सांगितल्या. पहिली, आयडिया ऑफ एक्झाम. मला आयडिया ऑफ एक्झाम आली आहे, एक्झाम काय टाईपची आहे, कसं आहे, काय नाही. दुसरी, IMP कंटेंट ऑफ एक्झाम मला कळाला आहे. आणि तिसरी गोष्ट,
मला स्ट्रॅटेजी बनवली मी त्याची आणि त्याच्यावर काम करतोय. ठीक आहे, तिसरी गोष्ट, मी स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यावर काम करतोय, एवढंच आहे, इतकंच आहे. ह्या तीन गोष्टी जो पाळतो तो यशस्वी होतो. ह्याच्यातलं कोणी काही स्किप केलं तर त्याला पुढं लगेच पुढच्या अटेम्प्टला तो येतो. इथं तुम्हाला सिली मिस्टेक करायचा स्कोपच नाही ना, बरोबर आहे. अजून एक गोष्ट आहे बघा, नवीन विद्यार्थ्यांनी किंवा जुन्या पण विद्यार्थ्यांनी की कोणत्या स्टेपमध्ये अभ्यास करावा हे पण मी तुम्हाला सांगेन नंतरच्या व्हिडिओमध्ये. एक माझ्या मी ठरवलेल्या 7 स्टेप आहेत, त्या 7 स्टेप फॉलो करायच्या. आयोगाचा प्रत्येक अँगल आहे ना प्रश्न विचारायचा, प्रत्येक अँगल, कोणत्याही अँगलनी प्रश्न विचारू द्या, कवरच होतो तो. म्हणजे तुम्ही आयोग कुठल्या अँगलने विचार करू शकतं ते आधीच आपण विचार केलेला आहे आणि मग तिथून जो प्रश्न येतो तर तुम्ही आधीच तो हे टॅकल केलेलाच असतो, वाचलेलाच असतो, तुमच्या नजरेखालून गेलेलाच असतो. फक्त तुमच्या रिव्हिजनवर डिपेंड आहे की तुम्ही ते सोडू शकता की नाही, ते आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ह्या 3 गोष्टी आहेत, ह्या 3 गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. हे 3 गोष्टी जो फॉलो करतो, आता मी पण बघा ना, मी 5व्या अटेम्प्टमध्ये जेव्हा सक्सेसफुल झालो तर तेव्हा मला एक्झामची आयडिया तर ऑलरेडी आली होती, इम्पॉर्टंट कंटेंट मला कळाला नव्हता. मी खूप सारी पुस्तकं वाचायचो, मी पुस्तकं कट ऑफ केली, मी ठराविकच पुस्तकं ठेवली ज्याच्यातून माझा सिलेबस कव्हर होतो, तेवढीच पुस्तकं ठेवली. म्हणजे काय, इम्पॉर्टंट कंटेंट ठेवला आणि इम्पॉर्टंट कंटेंटवर काय केलं, रिव्हिजन वाढवलं, मोर रिव्हिजन. मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन, बरोबर आहे, सूत्रच आहे आपलं, मी नेहमी सांगतो ते, मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन. आणि हे कळलं की मग तिसरं काय केलं, स्ट्रॅटेजी बनवली, त्याच्यावर वर्कआउट केलं, बस झालं, इतकंच तर होतं ते. मग आत्तापर्यंत आपण काय करत आलो आहे, जी बाण मारतो ना विदाऊट स्ट्रॅटेजी मारले, माहिती नाही ना. आता आयडिया ऑफ एक्झाम आली, आता 3 ज्या आपण गोष्टी सांगितल्या तर त्या कशा आहे, बरोबर आहेत. हे बघा, जर मला माहितीच नाही आहे, एक्झामची आयडियाच नाही आहे, हेतून किती लांब आहे, इथून वारा आहे का नाही, ह्याचा अँगल कोणता आहे काय, मला काहीच माहिती नाही, ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. फक्त समोर MPSC ची एक्झाम दिसते, मला समोर DC दिसतोय, मला समोर DYSP दिसतंय, मला समोर PSI दिसतंय, चाललो मी बाण मारायला. अरे बाण मारण्याच्या आधी त्याला बघावं तर लागेल की बाबा ह्याचा थोडासा अभ्यास तर करावा लागेल, ह्याची एक्झामची आयडिया काय ती तर घ्यावी लागेल, बरोबर आहे. इथं चुकला पहिला गोष्ट. दुसऱ्यांदा इम्पॉर्टंट कंटेंट काय इम्पॉर्टंट आहेत, काय स्किल्स इम्पॉर्टंट आहेत, काही ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हातात बाण घेतला म्हणजे झालं का, तर मग बाण घेतला तर कोणत्या प्रकारचा बाण घ्यायचा, कशा टाईपने अप्रोच करायचा, किती स्पीडने तो किती जोरात मागे ओढायचा आणि किती मागल्यावर कुठं लागेल हे घ्यावं लागेल. आणि ह्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, तिसरी गोष्ट स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. स्ट्रॅटेजी नाही बनवली तर खाली पडत राहतं तुमचे बाण, खाली पडत राहणार आहे. जेव्हा तुमच्या ह्या 3 गोष्टी 1, 2, 3 परफेक्ट आहेत, तुमचा बाण थेट इथं लागतो तुमच्या पोस्टला, इथं लागतो तुमच्या पोस्टला बाण. आणि हाच आपल्याला लावायचा आहे, नाहीतर काय की ये रे माझ्या मागल्या, यावर्षी पण होतो मी, पुढच्या वर्षी पण आहे मी होतो, माझ्याकडून ह्या चुका झाल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, इथं पण तेच सांगितलं मी की प्लॅनिंगच नाही आहे, स्ट्रॅटेजीच नाही आहे, कसली प्लॅनिंग नाही आहे. परीक्षा आली, 40 दिवसावर कंबाईनची परीक्षा आलेली आहे, पण मला काही घेणं देणंच नाही आहे, एक्झामचं काही घेणं देणंच नाही आहे. मी फक्त रँडमली, अरे माझं भूगोल वाचायचं राहिलं होतं घेतलं हे पुस्तक वाचलं, अरे माझं इतिहास राहिलं होतं घेतलं हे पुस्तक. रँडमली कधीच करू नका. मला सांगा, चला क्रिकेटचं उदाहरण घेऊ, क्रिकेट कळतो ना सगळ्यांना. आपण आता बघा, धोनी रँडमली कुणालाही बॉलिंग देतो का, त्याच्या मनात आलं अरे घेतू, परिस्थितीनुसार प्लॅनिंग करून, बरोबर आहे, प्लॅनिंग करून आहे ना. आधी ड्रेसिंग रूममध्ये बसतात, ओपनर बॅट्समन हा असणार आहे, मग त्याला अशी बॉलिंग टाकल्यावर अवघड जाणार आहे, अशी बॅटिंग केल्यावर त्याला, अशी फिल्डिंग लावल्यावर त्याला अवघड जाणार आहे, ही पूर्ण प्लॅनिंग आहे. ही प्लॅनिंग नाही केली, गेलं खड्ड्यात सगळं, ही प्लॅनिंगच नाही तुमची, सगळं खड्ड्यात आहे, काय पाण्यातच आहे ना सगळं. ही प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. आणि मग ह्याच्यावर तुम्ही ठरवणार आहे स्वतःला की तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात. तुम्ही परत पहिल्या अटेम्प्टकडे येणार आहेत का, तुमच्यावर आहे. तुम्हाला आता कळलं आहे की काय चुका होऊ शकतात, का तुम्ही पुढं जाणार आहात, निघून यशाकडे जाणार आहात, सक्सेसफुल होणार आहात, हे तुमच्यावर डिपेंड, बरोबर आहे. हे सगळं तुमच्यावर आहे. तुम्हाला पुढं भविष्यामध्ये काय चुका होणार आहेत ह्या सांगितल्यात मी, ह्या चुका होऊ द्यायच्या का नाही तुमच्यावर आहे, बरोबर आहे ना. ह्या चुका तुम्ही टाळल्या तर तुमचे अटेम्प्ट कमी होणार आहेत. मजा येते का खूप परीक्षेमध्ये अभ्यास सारखं करून, प्रिलिम्स मेन्स करून. मला विचारा, मला नाही येत मजा. काय प्रिलिम्स मेन्स, एकच परीक्षा, त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास, त्याच्यातून अभ्यास झाला, थेट पोस्ट, बस.
एवढं पाहिजे असं पाहिजे. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय, कारण मी तसं केलं आहे. मी टंगळमंगळ करायचो, मी टाइमपास करायचो, मी स्ट्रॅटेजी नाही बनवायचो, मी किती पण पुस्तकं वाचायचो, मी रँडमली अभ्यास करायचो, मनात आलं हे वाच, मनात आलं ते वाच. मग तुमची जी बौद्धिक आकलन क्षमता आहे, समजा माझी थोडीशी चांगली होती, माझं सीसॅट चांगलं होतं, मी प्रत्येक मेन्सला असायचो, पण मग सीसॅट चांगलं आहे म्हणजे मला पोस्ट मिळणार आहे का? मग जे GSमध्ये इम्पॉर्टंट कंटेंट आहे त्याच्यावर मी फोकसच नाही केला तर मी इंटरव्ह्यूला जात नाही. समजा मी थोडासा फोकस केला पण माझी स्ट्रॅटेजी चुकीची आहे, किंवा मी स्ट्रॅटेजी बरोबर बनवली पण ती फॉलोच नाही केली, तर मग मी परत इंटरव्ह्यूतून वापस यायचो. मग ह्या तिन्ही गोष्टी, तिन्ही सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित एका लाईनीत एक बसवल्या, त्या प्रॉपर फिक्स केल्या, त्याच्यावर वर्क केलं, स्ट्रॅटेजी वर्कआउट केली, तेव्हा पोस्ट मिळाली. हेच हेच मी सांगेल की तुम्ही पण करा, तेव्हा तुमचे जे अटेम्प्ट लागणार आहेत ना ते कमी होणार आहेत. इतकं सोपं आहे, खूप सोपं आहे. MPSC बघा, मला कुणी विचारलं ना कंबाईन करू का राज्यसेवा करू, मी तर सांगेल राज्यसेवा कर, खूप सोपी आहे. मला सांगा UPSCचे मुलं आहेत बघा, तिकडे त्यांचे अटेम्प्ट थोडे संपत आले किंवा थोडेसे तिकडे त्यांना जास्त वर्ष होऊ लागले की लगेच राज्यसेवेची एकच परीक्षा देतात, पास होतात, थेट क्लास 1ची कोणती पोस्ट काढतात, DC असेल, DYSP असेल, तहसीलदार असेल, कोणती पण. यावर्षी बघा 413 आमच्या पोस्ट होत्या, 413 मधल्या ज्या क्लास 1च्या जागा होत्या ना, 250 जागा होत्या, त्याच्यामध्ये 100+ विद्यार्थी UPSC करणार आहेत, प्युअर UPSC करणार आहेत, MPSC करणारे कमी आहेत. मग जेव्हा जे राज्यसेवेचे विद्यार्थी असतात, तुमचे कंबाईनमध्ये STF, ASO हे पोस्ट कोण काढतं, हे राज्यसेवा करणारे विद्यार्थी काढतात. इकडं अभ्यास पूर्ण करून घेतात ते, तिकडं शिफ्ट करतात. समजा इकडं या अटेम्प्टमध्ये नाही झालं, ठीक आहे, थोडीशी मग STI, ASOची तयारी करायची, आणि लगेच त्यांचं झालेलंच असतं ऑलरेडी, थोडंसं मेन्सची तयारी करायची, झाली, पोस्ट निघाली, असं करतात ते. म्हणून तुम्ही ना, तुमचं टार्गेट आहे ना, कधी पण राज्यसेवा ठेवा. कंबाईन टार्गेट ठेवलं की पुन्हा आपण तलाठीच्या परीक्षेला जातो, राज्यसेवा टार्गेट ठेवलं की तुमची डोळे झाकून PSI, STI, ASO निघणारच आहे, सगळा सिलेबस तोच आहे, फक्त काय तिथं ब्रॉड ॲप्रोच येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे अटेम्प्ट कमी करायला मदत करतात, बरोबर आहे, ठीक आहे. तर मग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला, मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील की अटेम्प्ट का लागतात जास्त आणि ते कसे कमी करावेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.